ग्रामीण भागातील 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या नागरिकांच्या जमिनी नियमित केल्या जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली. आपला एक 20 ऑगस्ट 2018 नवीन शासन निर्णय आलेला आहे, त्यामध्ये सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणाची अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय आहे 20 ऑगस्ट 2018. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील जेवढ्या शासकीय जागांवर घरांचं अतिक्रमण झालेलं आहे त्या सर्व घरांच्या अतिक्रमणाबाबत नियमित करण्याची कारवाई आपण चालू केलेली आहे. यामध्ये आपण बेसिक म्हणून ग्रामपंचायतचा नमून नंबर 8 वापरतो. यामध्ये घरांची नोंद असते 1999, 2000, 2010, 2011 आणि 2017-2018 या 3 वर्षाच्या नमून नंबर 8 यासाठी वापरतो आहे. ज्या नमून नंबर 8 म्हणजे 1999, 2000 किंवा 2010-2011 नमून नंबर 8 ज्या घरांची नोंद अतिक्रमण म्हणून असेल शासकीय जागेवरील ती सर्व अतिक्रमण आपण नियमित करण्याची कारवाई आपण चालू केलेली आहे. या उपर बऱ्याच ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की बऱ्याच अतिक्रमणधारकांचे शासकीय जमिनीमध्ये असणाऱ्यांच्या नमून नंबर 8 नोंद नाही, यासाठी आम्ही आता 1 महिन्याची मोहीम चालू केलेली आहे. माझ्या सर्वांना आवाहन राहील की ज्यांनी कोणी शासकीय जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं असेल घराचं, केवळ राहण्याच्या दृष्टीने घराचं, त्यांनी आपला अर्ज ग्रामपंचायतकडे द्यावा. ग्रामपंचायतीकडे नमून नंबर 8 त्यांनी अतिक्रमण केल्याची नोंद लावून घ्यावी. अतिक्रमण केल्याची नोंद लावल्यानंतर आपण ती खात्री ग्रामसेवकांकडून करणार आहोत आणि ग्रामसेवकांकडून नंतर विस्ताराधिकारी ग्रामपंचायत यांच्याकडून तशी खात्री आपण करणार आहोत. याबाबतची एंट्री आपण आपल्या वेबसाईटला करणार आहोत. नमून नंबर 8 एंट्री केल्यानंतर जेवढे कोणाचे अतिक्रमण त्या गावामध्ये असेल त्यावर आपण स्वतंत्र अशी ग्रामसभा घेणार आहोत. ग्रामसभेचा निर्णय आपण अंतिम मानून त्या उपर एक आपली एक कमिटी आहे, त्यामध्ये तालुका स्तरावर प्रांताचे अध्यक्ष आहेत आणि गटविकास अधिकारी त्याचे सदस्य सचिव आहेत. हा जो पूर्ण गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव आपण त्या कमिटीमध्ये ठेवणार आहोत आणि कमिटी त्याबाबतचे निर्णय घेऊन कन्सर्न म्हणजे समजा आपलं जर घर गायरान असेल तर महसूल विभागाकडे सदरचं प्रकरण जाईल, जागा फॉरेस्टची असेल तर सदरचं प्रकरण फॉरेस्टकडे जाईल आणि देवस्थानची जागा असेल तर आपल्याकडे कोल्हापूरला आपलं ऑफिस आहे उत्तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ट्रस्ट म्हणून त्यांच्याकडे ते प्रकरण जातील. या प्रकारे जेवढे कोणाचे ग्रामपंचायतीचे मध्ये शासकीय जागेवर लोकांनी अतिक्रमण केलं असेल ते 1999, 2000 किंवा 2011-2012 अगोदरचं अतिक्रमण असेल. काही ठिकाणी आम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं आमचा नमून नंबर 8 नोंद आहे 2011-2012 अगोदर, परंतु आमच्या नावापुढे त्यामध्ये अतिक्रमण ही नोंद केलेली नाही, तर त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आत्ता जाऊन 17-18 ग्रामपंचायतला अर्ज द्या, तिथं तुम्ही अतिक्रमणाची नोंद लावा. जर तुमचं घर ऑलरेडी 11-12 नमून नंबर 8 असेल तर निश्चित तुमचं जे शासकीय जमिनीमध्ये घर अतिक्रमण म्हणून ठरवलं त्याची प्रक्रिया नियमित करण्याची आम्ही कारवाई करू. यासाठी सर्वांना माझी विनंती राहील, ज्या कुणाचं अतिक्रमण ज्यांनी शासकीय जागेमध्ये केलेलं आहे त्यांनी सर्वांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांच्या अतिक्रमणाची नोंद आपल्या नमून नंबर 8 घ्यावायची आहे आणि त्याबाबतच्या सूचना आम्ही सर्व गट विकास अधिकारी सर्व ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत.